श्री शंकराला राग आला, सदाशिव भगवान तिथे प्रगट झाले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेव खूप मोठ्या कामासाठी मी तुम्हाला निर्माण केलं होतं, पण ऐका, जी सृष्टी तुम्ही निर्माण करणार आहात त्या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसणार आहे. मला सांगा, आई वडील लेकरांसाठी खूप मोठी प्रॉपर्टी बंगला बांधून ठेवतात, पूर्ण घर तयार झाल्याच्या नंतर त्याच लेकरांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढल्यावर आई वडिलांना दुःख होतं की नाही? अगदी तसंच. ब्रह्मदेव म्हणतात, मी या सृष्टीला निर्माण करणार, पण ज्या सृष्टीला मी निर्माण केले त्या सृष्टीमध्ये माझं जर मंदिर नसेल तर सृष्टी निर्माण करून काही उपयोग आहे का? दुःख वाटलं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती आहे का? ज्यांच्या घरामध्ये आहे ना, दोन हात वर करा. नाही, पाहायलाच मिळत नाही, कारण शाप आहे भगवंताचा. तर शाप दिला की तुमचं मंदिर नसणार आहे. पुढे कीर्ती पुष्पाला सुद्धा सांगितलं की तुम्ही खोटं बोलला, एवढे तुम्ही सुगंधी आहात पण भविष्यामध्ये तुम्ही माझ्या पूजेमध्ये चालणार नाही, असा शाप दिला कीर्ती पुष्पाला. गाय सुद्धा खोटं बोलली होती. गोमाता, ज्या तोंडानं तू खोटं बोललीस त्या तोंडाकडून भविष्यात लोक तुझी पूजा करणार नाही. ज्या तोंडानं खोटं बोलीस त्या तोंडानं तू लोकांची विष्ठा प्राशन करणार, असा शाप दिला. पण याच्या उलट उपशाप दिला की गोमाता, भविष्यामध्ये लोक तुझी तोंडाकडनं नाही शिफ्टीकडनं पूजा करतील. आणि पहा, खरंच आजही लोक गोदान करत असताना शिफ्टीकडनं करतात, तोंडाकडनं करत नाही. का? भगवंताचा शाप आहे. सर्वजण शरण आले, भगवान आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. ब्रह्मदेव तर लोळायला लागले, देवा मीच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जर माझं मंदिर नसेल तर याच्या अपेक्षा माणसाच्या जीवनामध्ये यापेक्षा मोठं दुःख कोणतं नाही आहे. देवा मला माफ करा. लोटांगण घातलं तर ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्माजी, शरण आलेल्या ब्रह्मदेवाला सदाशिवाने वरदान दिलं की ब्रह्मदेव तुमच्या हातामध्ये जे कीर्तीपुष्प आहे ते कीर्तीपुष्प जिथे पडेल तिथे तुमचं विश्वातील जगातील एकमेव ब्रह्मदेव मंदिर असेल, एकदेव जगातील मंदिर असेल. आणि ते मंदिर राजस्थानमध्ये अजमेरच्या बाजूला आहे, पुष्कर नावाचं तीर्थ आहे, तिथं एकमेव जगातील ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. तर असा ब्रह्मदेवांना वरदान दिलं, उपशाप दिला. कीर्तीपुष्पा, तू खोटी साक्षी दिली, माझ्या पूजेमध्ये तुझा स्वीकार नाही, तोही शरण आला, देवा मला क्षमा करा. क्षमा आलेल्या कीर्तीपुष्पाला वरदान दिलं की बलेई, तू माझ्या पूजेमध्ये चालू शकणार नाही ठीक आहे, पण तुझ्यापासून जे काही अत्तर बनेल त्या अत्तराचा मी स्वीकार करेन. असं सगळ्यांना भगवंतांनी वरदान दिलं, सगळ्यांचा स्वीकार केला. पण पहा, सगळे खोटे बोलले पण भगवान श्री विष्णू खोटं बोलले नाही. खोटं न बोलल्या कारणानं, कारण भगवान विष्णू म्हणले होते की मी शिवलिंग मी ज्योतिर्स्तंभाचं तळ पाहिलं नाही, खरं बोलले, खोटं बोलले नाही. खरं बोलल्या कारणानं, सत्य बोलल्या कारणानं सदाशिवानं विष्णूंना एक नाव प्राप्त झालं, सत्यनारायण भगवान. तर सत्यनारायण भगवान, त्यांची कथा खूप सुंदर आहे, कदाचित आपण ऐकलेली असेल. पहा, नवीन घर घराची बांधणी झाल्याच्या नंतर आपण घरामध्ये काय करतो? सत्यनारायण पूजा करतो. तर सत्यनारायणची पूजा करतो आपण, सत्य बोलल्या कारणानं सत्यनारायण नाव हे भगवंताला प्राप्त झालं. अनेक माणसं आज या जीवनामध्ये घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात, दक्षिणा असेल, संकीर्तन असेल, दानधर्म असेल, सेवा असेल, सर्व काही करून आपल्या घरातील दोष निघून जावे यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते.
असे अनेक नाही अनेक वरदान भगवान विष्णूंना प्राप्त झाले. का? सत्य बोलल्या कारणाने. आणि नारायणा तपश्चर्या करता करता तुमच्या अंगातून जे पाणी बाहेर आलं ते पाणी पूर्ण पृथ्वीला सामावलेलं असेल. आणि आज खरंच पाहिलं आपण तर या पृथ्वीवर ते सगळ्यात जास्त पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि ते पाणी म्हणजे साक्षात विष्णूंच रूप आहे. भगवान म्हणतात विष्णू तुमच्यापासून जे पाणी निर्माण झालंय, जो कोणी भविष्यामध्ये जो कोणी भक्त असेल तांब्या भर पाणी जो मला वाहील किंवा जो माझ्यावर तांब्यावर पाणी घालेल, तुम्हीच मला भेटला याचा आनंद मला होईल. आणि ज्यानं मला पाणी घातलंय त्याला मी भरभरून आशीर्वाद देईल. म्हणूनच म्हटलेलं आहे एक लोटा जल आणि सब समस्या का हल. म्हणून हा देव तांब्या भर पाण्यानंही प्रसन्न होतो. का? कारण पाणी हे विष्णूच रूप आहे. आणि खरंच माझ्या ताईंनो पाण्याशिवाय प्रत्येक माणसाचं जीवन हे अधुरं आहे. मला सांगा तुम्ही इथं बसला दिवसभर पाणीच पिऊ नका. तुम्ही काही काम करताल का? हा पाणी नाही भेटल्यावर नाही. माणसाच्या जीवनाला पाण्याशिवाय पूर्णत्व नाही. आज कोणतीही गोष्ट करायची असेल प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची गरज आहे. मला सांगा शेतीसाठी, जरा बोलतात का थोडं तुम्ही, आता शेतीसाठी पाणीच लागतं, भाजी बनवायला पाणी लागतं, भाकरी बनवायला, आंघोळ करायला, हा दुसरं काही लागतं का? नाही, पाणी लागतं. आंघोळ करायला पाणी लागतं, घर जर बांधायचं असेल घर बांधायला सुद्धा, घरामध्ये पाहुणे आले, आलेल्या पाहुण्याला तुम्ही पाणी देता का? डायरेक्ट जीव घालता त्यांना. हा उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये पाणी नाही, जसे पाहुणे आले डायरेक्ट तुम्ही जेवायला ताट वाढलं, पुऱ्यांचा स्वयंपाक केला म्हणे खा, पोटभर पाहुण्यांचं जेवण झालं, शेवटी ते पाणीच मागणार आहे. जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात आल्या आल्या आपण काय करतो, लगेच तांब्यातून तांबे पाणी घेऊन जातो. काय काय मावश्यांना तर तहान पण लागली. ऐका, पाण्याशिवाय माणसाचं जीवन अधुरं आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पाण्याची गरज आहे. भाजी बनवायला पाणी, शेतीसाठी पाणी, पाहुणे घरी आले की अगोदर पाणी देतो आपण, चहा बनवायला सुद्धा पाणी लागतं. कोणतंही काम असेल प्रत्येक कामासाठी पाण्याची गरज आहे. मला सांगा तुम्ही खूप आजारी आहात, दवाखान्यामध्ये गेलात तर डॉक्टर काय म्हणतात, शरीरातलं पाणी कमी झाले, जरा पाणी पित जा जास्त. म्हणजे शरीराला सुद्धा पाण्याची गरज आहे. खायचं प्यायचं तर सोडूनच द्या. आज कोणतीही गोष्ट असेल प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची गरज आहे. शरीरासाठी पाणी असेल तर विष्णू भगवान हे पाण्याचं स्वरूप आहेत. म्हणून पाण्याचं स्वरूप असाल, विष्णू हे पाण्याचं स्वरूप आहेत, म्हणून भगवान श्री शंकरांना पाणी हे सगळ्यात प्रिय आहे. का? कारण ते विष्णूच स्वरूप आहे. म्हणून तर असे भरभरून अनेक आशीर्वाद, एक नाही तर खूप आशीर्वाद माझ्या भगवान श्री विष्णूंना भगवान भोलेनाथांनी दिले. हे सगळं पाहून ब्रह्मदेव लाजायला लागले, लाज वाटायला लागली त्यांना. अरे आपण आपल्या जीवनामध्ये खोटं बोललो, भगवान विष्णू सत्य बोलले तर भरभरून आशीर्वाद प्राप्त झाले. यासाठी ब्रह्मदेवांनी सदाशिवायला म्हटले की देवा सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार केला पण माझ्या सुद्धा दोन गोष्टीचा स्वीकार करा. तर ब्रह्मदेवांनी दोन गोष्टी निर्माण केल्या, एक लाल चंदन आणि दुसरं पांढरं चंदन.
तर लाल चंदनाचा स्वीकार शंकरांनी केला आणि पांढरं जे चंदन आहे त्याचा स्वीकार विष्णूंनी केला. पुढे ब्रह्मदेवांना आनंद झाला. तर आता पुढे पहा, भगवान भोलेनाथानं सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले, सगळ्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. पुढे ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांनी भगवान भोलेनाथाची पूजा केली. जगाच्या कल्याणासाठी, भोळ्या भाबड्या भक्तांसाठी, भगवान तुम्ही असं एक रूप धारण करा अशी विनंती केली. आणि माझ्या भगवंतानं लिंग स्वरूप धारण केलं की ज्याला आपण शिवलिंग म्हणतो. तर भगवान भोलेनाथानं शिवलिंग हे रूप धारण केलं. शिवलिंग धारण झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनी भगवंताला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत, धोत्र असेल, बेलपत्र, दुर्वा घास, चंदन, पाणी, भस्म, सगळ्या गोष्टी अर्पण केल्या. आणि जगातील, विश्वातील पहिली पूजा ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी केली. म्हणजे पहिले शिवभक्त ब्रह्मदेव आणि हे विष्णू हे दोघे जण आहेत. विश्वातील पहिली पूजा ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंतांनी केली. तर विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव पूजेमध्ये एवढे तल्लीन आहेत की त्यांची पूजा पाहू भगवान श्री शंकर एवढे आनंदित झाले. आणि आनंदित झालेल्या शंकराने ब्रह्मदेवांना आशीर्वाद दिला की ब्रह्मदेव तुमचा जो काही दोष आहे तो या पूजेने निघून जाईल. म्हणून भगवंताला तांब्याभर पाणी जरी आपण वाहिलं तरी सुद्धा जे काही चुकून घडलेलं जे पाप आहे ते नष्ट होऊन जाते. पण कधी भगवंताला तांब्याभर पाणी घातल्यावर. तर विश्वातली पहिली पूजा ब्रह्मदेव आणि विष्णूंनी केली जगाच्या कल्याणासाठी. भगवंताने शिवलिंग स्वरूप धारण केलं. माझा भगवान भोलानाथ, उमानाथ, दीनानाथ, भक्तांवरती कृपा करणारा माझा महादेव, सगळ्या देवांचा देव महादेव, एक लोटा जल आणि सब समस्या का हल, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा, कमी सेवा करून घेतो आणि जास्तीचं फळ देतो असा माझा महादेव. या महादेवाला तुम्ही तांब्याभर पाणी घाला, तांब्याभर पाण्यानं हा देव प्रसन्न होतो. कमी सेवा करून घेतो आणि जास्तीचं फळ देतो म्हणून या देवाला आशुतोष म्हणतात. इतर देव चॅप्टर आहेत, मगाशी सांगितलं मी, जास्त सेवा करून घेतात बरं फळ पण सुद्धा लवकर देत नाहीत. होते पूजाविधी त्यांचा चुकला तर आपल्याला दोष देतात ते, पण महादेवाचा पूजाविधी चुकू द्या, कशीही पूजा करा हा देव प्रसन्नच होतो एवढा भोळा देव आहे महादेव. तर या देवाचं स्वरूप खूप सुंदर आहे. तर असा महादेव या देवाला, या देवाच्या शिवलिंगाला जर आपण पाणी घातलं तर तीन दोष निघून जातात, काल सर्पदोष, वास्तुदोष आणि पितृदोष. पण त्याच्यासाठी रोज तुम्हाला शिवलिंगाला पाणी घालावं लागेल. आता काही काही असे असतात पाणी घालत नाही. ताई तुम्ही तर सांगितलं होतं शिवलिंगाला रोज पाणी घाला, तीन दोष निघून जातात. काही काही एवढे विचित्र असतात पाणी लांबच राहत. एखाद्या दिवस पाणी घालणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच म्हणणार की दोष निघून गेला नाही. मला सांगा तूप, तूप खाल्ल्यावर लगेच रूप येतं का? तशातला प्रकार झाला. तर रोज शिवलिंगाला पाणी घाला. बरं आता सगळ्यात भयंकर आहे पितृदोष. मध्यरात्रीला जाग येत असेल
तहान लागत असेल तर समजव आपले पितर तहानलेले आहेत. मध्यरात्रीला जाग येत असेल, भूक जर लागत असेल तर समजाव आपले पितर भूकेन व्याकुळ झालेले आहेत. एखाद्याच्या घरामध्ये अकाली मृत्यू होत असेल, 40 मध्येच माणूस मरत असेल तर समजाव ते पितृदोषाचं लक्षण. घरामध्ये सगळी सुख सुविधा आहे पण संतान प्राप्त होत नाही, समजावं पितृदोषाचं लक्षण. घरामध्ये सुख आहे, धन आहे पण रोज कुणी ना कुणी काही ना काही कुणामध्ये राग येतोय, क्लेश येतोय, एकमेकांना शिव्या काय, एकमेकांबद्दल तिरस्कार काय, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या जर घडत असतील घरामध्ये तर समजाव पितृदोषाचं लक्षण आहे. मग असा दोष निघून जावा याच्यासाठी सोपा मार्ग आहे, तो म्हणजे फक्त महादेवाला तुम्ही पाणी घाला, अखंड पाणी घाला. तुमच्या घरातील पितृदोष कधी निघून जाईल तुम्हालाच कळणार नाही. मला सांगा, कुणाला तरी गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही 10 मिनिट महादेवाला पाणी घाला. आम्हाला गप्पा मारायचं म्हटलं की आमचा तास न तास जातो गप्पा मारण्यामध्ये. इथं काय झालं, तिथं काय झालं, यानं काय केलं, दुसऱ्याच्याच पंचायती उघडून काढतात. पहा तुम्ही, 4-4 जण एकत्र जर बसल्या ना देवाचं भजन करणार नाही, काकड्यामध्ये एखादं काय प्रमाण आहे ते पाहणार नाही, किंवा माऊलींनी हरिपाठामध्ये काय सांगितलंय त्याच्याकडे कुणी लक्ष देणार नाही. पण इथं काय झालं, तिचं काय झालं, तिची सुनाशी, हिची सुनाशी, हिचा रंग काळा, तिचा रंग गोळा, याच्यामध्येच आपला तासन तास जातो. पण देवाला पाणी घालण्यामध्ये आपल्याला एवढा वेळ जमत नाही. 10 मिनिटाचं काम आहे महादेवाला, रोज 10 मिनिटच द्या भगवंताला, तास देऊ नका, अर्धा तास देऊ नका, अखंड माझ्या महादेवाला पाणी घाला. बरं, पाणी घालत असताना स्वतःच्याच घरातलं घ्या. काही काही तर एवढे विचित्र असतात, इथं येतात पूजा करायला पण दुसऱ्याच पाणी, दुसऱ्याच हळदी कुंकू, दुसऱ्याच भस्म, तिसऱ्याचे फुलं, चौथ्याचा प्रसाद, सगळं दुसऱ्याच म्हटल्यावर देव कसा प्रसन्न होणार आहे ताई. हा मला सांगा, देवाला काही कमी केलंय का आपल्याला? हा काय कमी केलंय भगवंतानं? मला सांगा, जन्माला आल्याच्या नंतर आज तुमच्याकडे जेवढी काही धन आहे, जेवढी काही प्रॉपर्टी आहे, जन्माला आल्यावर होती का ती तुमच्याकडे? होत का काही? ज्यांच्याकडे होत त्यांनी मान हलवा. नव्हतं माई बाप तुमच्याकडे काय, माझ्याकडे सुद्धा काही नव्हतं. कारण येताना आपण रिकाम्या हाताने येतो आणि जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचे आपल्याला. पण इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये जे आहे ते भगवंतानं प्रत्येकाला दिलेलं आहे माझ्या ताईने. ईश्वरानं तुम्हाला जे दिलंय ना त्याच्या कार्यामध्ये तुम्ही दानधर्म करत चला. काही काही माणसांना भगवंतानं भरभरून असं दिलंय पण सगळीच लोक दानधर्म करतात असं अजिबात नाही. मला सांगा, भगवंतानं एवढं सगळं दिलंय आपल्याला, कधी मला सांगा त्यानं रुपयाची पावती तुम्हाला पाठवली का? कुणाला भगवंताचा फोन आला का की बाबा तुला एवढी एवढी संपत्ती मी दिली त्याचं बिल म्हणून तुला काही पैसे माझ्यासाठी खर्च करावे लागतील, असं देवाला कुणाला फोन केलाय का? नाही केला. एवढं शरीर त्यानं आपल्याला दिलंय पण अजून 1 रुपयाची पावती सुद्धा त्यानं आपल्याला पाठवलेली नाही. एक उदाहरण मी नेहमी सांगत असते. एक आजोबा होते, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि 5 दिवस डॉक्टरांनी त्यांचं हृदय सांभाळलं, 5 दिवस त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली, 5 दिवस हृदय सांभाळलं आणि 5 दिवसाच बिल डॉक्टरांनी काढलं 5 लाख रुपये. 5 लाख रुपयाची पावती दिली बाबांच्या हातामध्ये, बाबांनी पावती पाहिली आणि ढसाढसा रडायला लागले. डॉक्टरांनी विचारलं, बाबा का रडता तुम्ही, जास्त बिल झाले म्हणून रडता का? 10-15 हजार रुपये त्यातील कमी करू शकतो मी. बाबा म्हणता, डॉक्टर साहेब नाही,
जास्त बिल पाहून मी रडत नाही। 5 लाख काय, 10 लाख रुपयाची पावती जरी केली असती ना तरी मी तुम्हाला आनंदाने दिली असते का? कारण भगवंताने मला काहीच कमी दिलं केलं नाही। डॉक्टर साहेब विचारतात तुम्ही रडता का मग बाबा, काय झालं तुम्हाला? रडण्याचं कारण सांगा डॉक्टर साहेब। 5 दिवस तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 5 दिवसाचं बिल तुम्ही 5 लाख रुपये सांगितलं। माझ्या भगवंतानं मला 55 वर्ष झाले मला सांभाळलंय पण अजून 1 रुपयाची पावती सुद्धा पाठवलेली नाही। हे उपकार आहेत भगवंताचे। डॉक्टर कुठं 1 दिवस जाऊ देऊ आपण दवाखान्यात, लगेच म्हणतात 500 रुपयाचं बिल झाले। ताप नसला तरी सलाईन लावतात काही काही डॉक्टर आणि 500 रुपये काढून घेतात। आणि भगवंतानं एवढा सुंदर नरदेह दिलाय तरी सुद्धा हवा फुकट, पाणी फुकट, सगळं काही असेल ते फुकट आहे पण तरी सुद्धा रुपयाची सुद्धा पावती पाठवलेली नाही। मग एवढं सगळं भगवंतांनी दिलंय मग आपण त्याच्या कार्यामध्ये खर्च करायला पाहिजे की नाही? जिथे कुठे सप्त असेल भगवान तू आम्हाला दिलंय ना, तर जिथे तुझं संकीर्तन असेल, जिथे कथा असेल, तिथे 1 नंबर पावती फाडायला मी विसरणार नाही अशी मनामध्ये भावना ठेवा। ज्या दिवशी अशी भावना तुमच्या मनामध्ये येईल ना ताईंनो, त्या दिवशी तुमच्या घरातील लक्ष्मी टिकवायची जबाबदारी देवावरती राहील। घरातील लक्ष्मी सांभाळण्याची गरज तुम्हाला पडणार नाही। म्हणून मला या गोष्टीतून एकच सांगायचे की भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये गंध, अक्षदा जे काही असेल ते फक्त तुमच्या घरातलं घेऊन जा, दुसऱ्याचं देऊ नका। तुम्ही जर दुसऱ्याचं दिलं, देव जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं देतात तोपर्यंत पाहिल तुम्हाला, कारण भगवान जब देताय तो छप्पड फाड के देताय पर जब लेताय तब चमडी उधड के लेताय। देतो तेव्हा भरभरून देतो पण त्याला कळालं ना हा भक्त काहीच कामाचा नाही, एवढं मी दिले तरी सुद्धा हे दुसऱ्याच वाहतय मला। याच्यावर जब लेताय तब चमडी उधडकी लेताय। म्हणून भगवान भोलेनाथाची पूजा करत असताना जे काही सामान असेल, पूजा करत असणार जे साहित्य असेल, गंध, अक्षदा, भस्म, पाणी आपल्याच घरातलं घेऊन जा, कारण रोज तुम्ही शिवलिंगाला पाणी घातलं तर तो तुमच्या जीवनातील रोजचा तुमचा दिवस शुभ म्हणून जाईल, शुभ बनून जाईल। कारण पा तुम्ही पूर्वीच्या काळी स्त्रिया हंड्यावर हंडा घेऊन विहिरीवरून पाणी वाहत व्हायच्या, आता तसा काळ राहिलेला नाही। पूर्वीच्या स्त्रिया हंड्यावर हंडा घेऊन पाणी घेऊन जायच्या, जाणारी स्त्रिया पाहिल्या कुणी ना कुणी यायचं, त्या हंड्यामध्ये रुपया 2 रुपया टाकायचं। एखाद्या कामाला आपण निघालो, हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आडवे आल्या तर तो शुभ शकून मानला जायचा। याच्या उलट मी नेहमी सांगत असते, चांगल्या कामाला निघालो मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो हरणांचा कळप आडवा गेला तर शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो कोकिळ पक्षाच गायन आपल्याला ऐकायला आलं तर शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो ब्राह्मण देवतांचं दर्शन आपल्याला घडलं शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो साधू संतांचं दर्शन आपल्याला घडलं शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो मांजर जर आडवा गेलं तर, मांजर आडवा गेलं तर आपल्या तोंडावर 12 वाजता तो, पण खरं सांगू का चांगल्या कामाला निघालो मांजर आडवा गेलं तर चालत, पण चांगल्या कामाला निघालो माणूस जर आडवा गेला तर ते चांगलं लक्षण नाहीये। कारण मांजरीपेक्षा माणसापेक्षा एक वेळेस मांजर परवडत, मांजर एखाद्या वेळेस काम होऊ देणार नाही पण माणसं 10 वेळा एखाद्या कामासाठी जा 10 वेळा काम पूर्ण होऊ देणार नाही, एवढी विचित्र माणसं असतात। पण चांगल्या कामाला जा, रोज शिवलिंगाला पाणी घाला,
तुमच्या जीवनामध्ये कल्याणच कल्याण आहे असा माझा महादेव। भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये जा, सगळी साहित्य सगळी सामुग्री आपल्याच घरातलं घेऊन जा, दुसऱ्याचं उसनवारी देवाला जमत नाही। असा सगळ्या देवांचा देव महादेव। तर या महादेवाची पूजा कशी करावी हे जरी तुम्हाला माहिती असेल, पहिल्याच दिवशी मी तुम्हाला बोलले, हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी मी ती तुम्हाला सांगणार आहे। तर एक 5 मिनिट ऐका, महादेवाची पूजा कशी करावी। मला सांगा, असं शिवलिंग आहे घरामध्ये तुमच्या, हे शिवलिंग, ही निर्गुण पार्वती, इकडे उजव्या बाजूला गणपती बाप्पा, इकडे कार्तिक स्वामी, मध्ये कोण, 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं, जिथून पाणी जातं तिथून। तर भगवंताची पूजा करत असताना अगोदर काय करायचंय, गणपती बाप्पा आहेत ना, अगोदर गणपती बाप्पांना पाणी घालायचंय, गणपती बाप्पा झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामींना पाणी घालायचंय, त्यांना पाणी घातल्याच्या नंतर मध्ये जी जागा आहे जिथून पाणी जातं तिथे अशोक सुंदरी म्हणजे भगवान शंकरांची जी मुलगी आहे, जी कन्या आहे, त्या अशोक सुंदरीचं जे स्थान आहे ना तिथे पाणी घाला। तिथे पाणी घातल्याच्या नंतर साईडनं जी निर्गुण पार्वती आहे ना, पार्वती मातेला पाणी घाला। तिथं पाणी घातल्याच्या नंतर मग शिवलिंगाला पाणी घाला। जसं आपण पाणी घातलं तसं गंध लावत असताना गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती आणि मग शिवलिंग, म्हणून पूजा करत असताना आपण अशी पूजा करायची, कशी, मी सांगितलेल्या पद्धतीने। अगोदर गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती आणि मग शिवलिंग, असं अशी पूजा करायची। जसं पाणी घातलं तसा भस्म असेल, औषध असेल, गंध असेल, पाणी घातल्याप्रमाणे आपण पूजा करावी, तुमच्या जीवनामध्ये सगळं मंगलमय होईल। पूजा झाल्याच्या नंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करावा। हा जर मंत्र अवघड वाटत असेल तर आपला साधा सोपा सरळ मंत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत पूर्ण पूजा करावी। पण ऐका, पूजा करणारं जे काही साहित्य आहे ते आपल्या घरातील असावं, दुसऱ्याचं नसावं, म्हणून अशा पद्धतीने महादेवाची पूजा करावी। माझा भगवान भोलानाथ, उमानाथ, दीनानाथ हा देव सज्जनाला पावतो नवल नाही, या देवाच्या सानिध्यामध्ये कोणीही जाऊ द्या, चोर जरी आला तरी हा देव चोराला सुद्धा आशीर्वादच देतो। तर असा महादेव सगळ्या देवांवरती कृपा करणारा, सगळ्या देवांमध्ये भोळा असणारा महादेव, किती भोळा आहे तो वर्णन केलंय, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आ
सोळा देव तीस कोटी देवांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे का चोरानं ऐकलं की तांब्या भर पाण्याने हा देव प्रसन्न होतो, तर एक चोर चोरी करायला मंदिरामध्ये आला. चला या चोर मंदिरामध्ये आलेला आहे. चोर म्हटला, देवा माझी चोरी सक्सेस होऊ द्या, मी तुम्हाला तांब्या भर पाणी घालेन, पण अगोदर चोरी सक्सेस होऊ द्या. चोर चोरी करायला गेला पण चोरी काय सक्सेस झाली नाही. लोक अशीच असतात, अगोदर सेवा करायची नाही, अगोदर मेवा मागवायचा मग सेवा करायची. माझ्या भगवंताला तुम्ही काहीच देऊ नका, पण अकराव्या क्रमांकाचं जे मन आहे ना ते तुम्ही त्याला द्या. तर ऐका, चोर मंदिरामध्ये आलेला आहे. चोर एवढा विचित्र आहे. चोर म्हटला, देवा तांब्या भर पाणी वाई. आणि चोर आला, चोरी झाली नाही पण शिव मंदिरामध्ये चोर घंटा चोरण्याचा प्रयत्न करतो. चोर निघाला चोरी करायला, सारी जग काहे ओ जखवाला, सारी जग काहे ओ जखवाला. काहीच कळेना. चार दिवसापासून चोरी करायची होती, काय करावं? विचार चक्रामध्ये आहे, डोकं काय खाजवतोय, इकडे तिकडे पाहतोय, घंटा चोरायचा पण कसा चोरावा काही कळेना त्याला. उड्या मारतोय, गोंधळ घालतोय, पण घंटा काय हातालाच लागेना. इकडे तिकडे फिरायला लागला चोर. एक चोर खडा शिव मंदिर, एक चोर खडा शिव मंदिर, काही कळे ना. डोक्यामध्ये एक विचार आला, उपाय समज. उपाय समज जबात आहे, चोर खडा घुसवात आहे. उपाय समज जबात आहे, चोर खडा घुसवात आहे. शिव मुहूर्त पर ओ चढ़ कर हात लगाया घंटे पर, घंटा घन घन बोल उठा. उपाय डोक्यामध्ये आला तर भोलानाथ प्रगट झाला. डम 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 डम
भगवान शिवजी म्हणतात, चोरा घाबरू नकोस, जवळ जा, घाबरू नको अरे बिड्या, तू माझा भक्त आहे, कशाला घाबरतो? चोर म्हणतो, बाबा मी तर चोर आहे, तुमचा भक्त नाहीये, तुमची खरे अर्थाने मी भक्ती करायला आलोच नाही. भगवान भोलेनाथ म्हणतात, मला काही माहिती नाही, पण तुला जे मागायचं ते मागून घे. मांग मांग बोले शंकर, हे तू मनचावर, मांग मांग बोले शंकर, हे तू मनचावर, चोर खडा कापे थर थर, देख रहारी जगुदर, चोर खडा कापे थर थर, देख रहारी करायला आलो, विचार करतोय, चोरी करायला आलो, आणि कुशळ हा भोळा भाबडा देव म्हणतोय मला काहीतरी मागा. भोलेनाथ म्हणतात, तुझी काय इच्छा असेल ते मागू नये. चोरा तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही, अरे कुणी मला मिठाई वाहतय, मेवा वाहतय, पण तू तर तुझं शरीरच मला अर्पण केलं, म्हणून तुझ्यासारखा भक्त नाही, तुला जे काही हवं असेल ते मागून घे. कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण, तू भक्त मेरा चोर रहिया. सारे जग काहे ओ रखवाला, सारे जग काहे ओ रखवाला, मेरा भोला है जग से निराला. बम भोला बम भोला बम भोला, भोला बम भोला बम भोला बम भोला, बम भोला बम भोला बम भोला, भोला बम भोला बम भोला बम भोला. या सुंदर अशा झाकीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. भगवान भोलेनाथ, चोर असू द्या, सज्जन असू द्या, पापी असू द्या, डाकू असू द्या, प्रत्येकावरती कृपा करणारा माझा महादेव, सगळ्या देवांचा देव असा भोळा देव महादेव, तर एका चोराला सुद्धा हा देव प्रसन्न होतो. मला सांगा, एका चोराला हा देव प्रसन्न होतो, पण तुम्हा आम्हाला का प्रसन्न होणार नाही? फक्त श्रद्धायुक्त अंत करणारे, मनामध्ये भक्तिभाव धरून या देवाची भक्ती करा, सेवा करा, नक्कीच हा देव आपल्यावरती कृपा करेल, आपल्या जीवनातील कोडे सोडवेल आणि सगळ्यांचं कल्याण करेल असा महादेव. एकदा या पुन्हा एकदा या झाकीसाठी एकदा टाळी वाजवा. आजचा कथाभाग इथे थांबेल, चार वाजून गेलेले आहेत, जास्त वेळ थांबवायचा नाही. पुढे हरिपाठ आहे, कीर्तन आहे, महाप्रसाद आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर आजचा कथाभाग इथे थांबेल.